वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची युती होण्याची शक्यता धूसर झाली असतानाच एमआयएमचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघात सुजात आंबेडकरांनी युवा संवाद मेळावा घेतलाय. विशेष म्हणजे या मेळाव्यात सुजात यांनी मुस्लिमांचे प्रश्न मांडत सर्वच राजकीय पक्षांवर टीकाही केली आहे. पाहूयात. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं औरंगाबादेत युवा संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यात एमआयएम सोबत वंचितची युती होण्याची शक्यता धूसर झालीय. यातच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना पहिल्यांदा आमदार करणाऱ्या औरंगाबाद मध्य मतदारसंघात हा मेळावा झालाय. विशेष म्हणजे या मेळाव्यात सुजात आंबेडकर यांनी मुस्लिम समाजाचे प्रश्न मांडत सर्वच राजकीय पक्षांवर टीका केली आहे. महाराष्ट्रात सक्षमपणे भाजपला सांगायला एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. एक थोड्या दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या बॉडी डिक्लेअर झालेल्या, त्या बॉडी डिक्लेअर करताना बरीच पत्रकार, बरीच ट्रोल गँग, काँग्रेस राष्ट्रवादीचे चिखले कार्यकर्ते, ट्रोल मंडळी, फेसबुक वरचे सगळे प्रथम बघलेले की वंचित बहुजन आघाडीबरोबर मुसलमान नाही आहे, वंचित बहुजन आघाडीच्या बॉडीमध्ये मुसलमान नाही आहे, एमआयएमशी पण आता तुटले तर तुमच्या एमआयएम मुसलमानच नाही आहे, मुसलमान घेणार कुठं. मला या सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की किती वर्ष मुसलमानांच्या नावावर राजकारण केलं, मुसलमानांची मतं घेतली, त्यांच्या जीवावरती सत्ता भोगली, त्यांच्या जीवावरती संसदेत गेलं, पण त्यांच्या प्रश्नांवरती रस्त्यावर उतरणार कधी, त्यांच्या प्रश्नांवरती आवाज उठवणार कधी. तुम्ही इतकं सगळं बोंबलताय, इतकं सगळं ओरडताय, पण ट्रिपल तलाक झाला, तीन तलाक झाला, काश्मीरमध्ये 370 आलं, UAPA सारखा कायदा आणण्यात येण्यात आला, पण जाणत्या राजांचा संसदेमध्ये इतना सन्नाटा की होय बाई. ज्या दिवशी UAPA सारखा गुन्हा, UAPA सारखा एक कायदा आला, त्या UAPA कायद्यात अंतर्गत कोणत्याही दलिताला, बहुजनाला, मुसलमानाला, आदिवासाला हे सरकार उचलून जेलमध्ये डांबू शकतं, कितीही दिवस त्याला आतमध्ये ठेवू शकतं, आणि एकदाही तो माणूस सरकारला किंवा त्या पोलिसाला लाभ विचारू शकत नाही, त्यांना कोर्ट ट्रायल मिळत नाही, त्यांना न्यायालयासमोर जायला मिळत नाही. असा फॅशिस्ट फासीवादी कायदा त्या भाजपने आणला दलित, मुसलमान, आदिवासी, बहुजनांच्या विरुद्ध. त्या दिवशी दांते राजे संसदेतला कोण होईल. शरद पवार यांच्यावरही सुजात यांनी टीका केली आहे. आम्हाला अशा कोणत्याही ईडीची भीती नसल्याचं त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे शहरातील कचरा स्वच्छ करू न शकणारे अयोध्येत जाऊन मंदिर बांधण्याची भाषा करत असल्याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. निवडणुकीच्या काळात मतदारांना आमिष दाखवली जातात, त्याला बळी पडू नका, अशांना पायातली चप्पल दाखवा असा टोलाही त्यांनी लगावलाय. तसे तुमच्या वस्तींमध्ये, तुमच्या दारांशी, तुमच्या घरी बरेच वेगळे लोक येतात, बरेच चित्रविचित्र लोक येतात. काय घेऊन येतात? पैसे, पाकिट, पार्सल, मटन, दारू, साड्या, सगळ्यात पहिले या महिन्यांसाठी काय साड्या, घरातले भांडी, कुकर, मग बऱ्याच गोष्टी घेऊन येतात. तुम्ही या सगळ्यांना एकच गोष्ट छाती ठोकपणे सांगा की मामू तू जर ते कटले, क्योंकि वंचित बहुजन आघाडी को इस बार वोट भी देंगे और नोट भी देंगे. आणि तरीही लोक वेगळे, तरीही लोक अडियन सारखे तुमच्या दारात थांबूनच राहिले, तर त्यांना ठामपणे, शांतपणे आपण नुसतं एकच गोष्ट आहे, एकच गोष्ट सांगा की बाबा रे, तू इतक्या सगळ्या गोष्टी घेऊन आल्या, इतके सगळे पदार्थ घेऊन आल्या माझ्यासाठी, माझ्याकडे पण तुझ्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे माझ्या पायातली चप्पल.
औरंगाबाद मध्य मतदारसंघात झालेल्या या मेळाव्यामुळे सर्वांचंच लक्ष वेधलं गेलंय. एमआयएमच्या उमेदवाराविरोधात या मतदारसंघात वंचित उमेदवार देणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. अमेय पाठक, AM News, औरंगाबाद.